एनपूर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये गावात त्यांना 4 जण वीज चोरी करताना आढळून आले, तेव्हा या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र या चौघांनीही दंड भरला नाही, तेव्हा दंड भरला नाही म्हणून या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनपूर तालुका रावेर या गावात जळगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे यांनी गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली. या धडक मोहिमेत त्यांना रघुनाथ काशीनाथ जैतकर, नितीन सुखदेव महाजन, रामदास रघुनाथ पाटील व विजय डिगंबर पाटील हे 4 जण वीज चोरी करताना आढळून आले, तेव्हा या चौघांनी एकूण 9,311 युनिट वीज चोरी केली होती. तेव्हा या चौघांना 1,61,576 रुपये दंड तसेच तळजोळ आकार 10,000 आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली. मात्र या चौघजणांनी वेळेत दंड भरला नाही, तेव्हा दंड भरला नाही म्हणून या 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राज्य विद्युत वितरण कंपनी भरारी पथक जळगावचे प्रमोद दुधाळे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासकामी हा गुन्हा यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. रघुनाथ काशीराम जैतकर, दुसरे नितीन सुखदेव महाजन, तिसरे रामदास रघुनाथ पाटील आणि चौथे विजय दिगंबर पाटील. एकूण 4 वीज चोरीचं विद्युत कार्यालय 2003 135 तेव्हा वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू असल्याने वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5 ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावर